फाउंडेशन प्रॉब्लेम में आम्हाला तीन चार मेथड्स आहेत, चार मेथड्स यामध्ये तुम्हाला स्टडी करायचे आहेत. फर्स्ट आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, सेकंड इज मॅट्रिक्स मिनिमा मेथड, दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज अन लिस्ट कॉस्ट मेथड, थर्ड मेथड इज ओगेल्स अप्रॉक्सिमेशन मेथड अँड द फोर्थ मेथड इज मोदी मेथड. ओके, फर्स्ट टू मेथड्स आर व्हेरी इझी, थर्ड मेथड इज डिफिकल्ट अँड फोर्थ मेथड इज मोर डिफिकल्ट. ओके, सो फर्स्ट टू मेथड्स मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, थर्ड मेथड मध्ये थोडासा तुम्हाला पेनल्टीज वगैरे कॅल्क्युलेट करून थोडासा ऍज कम्पेअर टू फर्स्ट अँड सेकंड पेक्षा थोडासा टफ आहे, आणि फोर्थ थोडीशी मोठी पण आहे आणि थोडी काय आहे टफ पण आहे. सो यामध्ये आता आपल्याला पहिल्यांदा नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड ही काय करायची स्टडी करायची. तो फर्स्ट मेथड इज नॉर्थ वेस्ट, मी डायरेक्ट एक्झाम्पल्स घेणार आहे कारण एक्झामला आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल्स विचारले जातात, यामध्ये जी काही थेरी आहे ती थेरी विचारली जात नाही. आणखीन यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल्स या मेथड वरती म्हणजे या टॉपिक्स वरती एक एक्झाम्पल्स विचारलं जातं, त्यामुळं एक्झाम्पल घेत घेत तो एक जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आपण बघणार आहे. त्यामुळे तुम्हाला ती जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर ऑटोमॅटिक समजून जाईल. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यालाच पॅरलली आपल्याला ती जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर काय करायची सॉल्व्ह करायची. नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड यामध्ये काय करायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम जो काही प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तुम्हाला सप्लाय आणि डिमांड ही जी काय आहे जिथं ज्या सेल्समध्ये रिक्वायरमेंट असेल त्या सेलमध्ये तो काय करायचा आहे फिलअप करायचा आहे. तो फिलअप करताना तो जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम फर्स्ट चेक द प्रॉब्लेम इज बॅलन्सिंग. बॅलन्सिंग म्हणजे काय, तर जो काय प्रॉब्लेम असेल त्या प्रॉब्लेममधला सप्लाय आणि डिमांड यांची जी काय ऍडिशन आहे ती ऍडिशन काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. जर प्रॉब्लेम बॅलन्स नसेल तर सुरुवातीला तो प्रॉब्लेम काय करायचा आहे बॅलन्स करून घ्यायचा आहे. तो बॅलन्स करताना तुम्हाला डमी रो किंवा डमी कॉलम काय करायचं ऍड करायचं आहे. जो काय प्रॉब्लेम असेल दिस इज अ पॅरलली रिप्रेझेंटेशन ऑफ मॅट्रिक्स फॉर्म. ओके, सो त्यामध्ये रोज असतील, कॉलम्स असतील, सप्लाय असेल, डिमांड असेल. तर यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम बॅलन्स नसेल त्यावेळेस तो प्रॉब्लेम पहिल्यांदा काय करायचा आहे तुम्हाला बॅलन्स करून घ्यायचा आहे, आणि बॅलन्स केलेल्या प्रॉब्लेमला परत काय करायचं आहे तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन काय आहे, ऑब्टेन द इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन, इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन फॉर द फॉलोइंग प्रॉब्लेम बाय नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. तुम्हाला क्वेश्चन स्पेसिफिक मेन्शन केलेला आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड ना हा जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं तुम्हाला काय करायचं आहे इनिशियल बेसिक फिजिबल जे सोल्युशन असेल ते सोल्युशन काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचे. आता यामध्ये पहिल्यांदा मी प्रॉब्लेम लिहिते, जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कशा टाईपचा असतो बघा. डेस्टिनेशन सोर्स D1 तो लाईन्स जरा वाकड्या तिकडे आहेत समजून घ्या. O1 O2 O3 डिमांड. सो यामध्ये अशा टाईपचा काहीतरी प्रॉब्लेम दिलेला असतो, इथं हे डेस्टिनेशन सोर्स आहे, इथं काही असेल यामध्ये आपल्याला काय करायचं, हे डेस्टिनेशन आहेत, हे सोर्सेस आहेत, इथे सप्लाय दिलेला आहे, इथे डिमांड दिलेला आहे. ठीक आहे, आणि हे जो काय आहे हे मधलं हे सेल्स आहेत, सेल्स आहेत म्हणजे जो काही सप्लाय आणि डिमांड आहे कुठल्या कुठल्या सेल्स मध्ये आपल्याला फिलअप करायचा आहे किंवा
कुठे रिक्वायरमेंट असेल तिथंच तो काय करायचं आहे घ्यायचं आहे. ओके, तो यामध्ये तुम्हाला सेल्स व्हॅल्यूज दिलेले असतात. तो इथं बघा, 2, 3, 11, 7, 6, 1, 0, 8, 1, 1, 5, 8, 15, 9, 10, 7, 5, 3, 2. ठीक आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला असतो, असाच असतो प्रॉब्लेम. आपल्याला काय प्रॉब्लेम कुठून आणायचं नाही, सेम असा प्रॉब्लेम असतो. फक्त वरती जे काय असेल डेस्टिनेशन सोर्स आहे त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी असेल, म्हणजे फॅक्टरी सोर्स काही असेल, त्यात फक्त आपल्याला काय करायचंय, जी मेथड आहे त्या मेथड प्रमाणे काय करायचं आहे, प्रॉब्लेम जेवढा सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी काय करायचं, जो काही सप्लाय आहे आणि जो काही डिमांड आहे यांची जी काही टोटल आहे ती टोटल सेम आली पाहिजे. सो ह्या कॉलमची आणि ह्या रोची जर टोटल घेतली तर इथे ह्याची टोटल येते 17 आणि यांची टोटल पण काय येते 17. सो सप्लाय आणि डिमांडची जी काही टोटल आहे ती काय आहे, सेम आहे. सो द प्रॉब्लेम इज बॅलन्सिंग. टोटल डिमांड हे किती आहे 17, तर हा प्रॉब्लेम काय आहे, बॅलन्सिंग आहे. आता आपण काय करू शकतो, यामध्ये ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. तर नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड मध्ये ट्रान्सपोर्टेशन करताना काय करायचं, फर्स्टचा जो काय कॉर्नरचा सेल आहे, पहिला कॉर्नरचा सेल, त्या कॉर्नरच्या सेल पासून स्टार्ट करायचं. या कॉर्नरच्या सेल मध्ये रो वाईज आणि कॉलम वाईज बघायचं. आता बघा, कॉलम वाईज बघितलं तर डिमांड किती आहे 7 आणि रो वाईज जर बघितलं तर सप्लाय किती आहे 6. जो मिनिमम असेल तो मिनिमम काय करायचा, त्या सेल मध्ये फिल करायचा, सगळा पूर्ण करायचा. ठीक आहे, सो हा सप्लाय मिनिमम आहे आणि डिमांड मॅक्झिमम आहे, तो मी इथं काय घेतलं, इथं 6 घेतला. इथून काय झाला, तुमचा सप्लाय कट झाला आणि यातून तुम्ही किती घेतलेले आहे 7, तो रिमेनिंग किती राहिलेला आहे 1. म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा परत रो वाईज कॉलम वाईज टोटल करणार तेव्हा तो बॅलन्स झाला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड सेल सिलेक्ट करायचा, म्हणजे फर्स्ट नॉर्थ वेस्ट मध्ये फर्स्ट कॉर्नर पासून स्टार्ट करायचं, ते कम्प्लीट करत जायचं. आता इकडे बघा, सेकंड सेल जर आपण घेतला तर सेकंड सेल मध्ये काय आहे, सप्लाय कम्प्लीट झालेला आहे, खाली डिमांड आहेत पण सप्लाय कम्प्लीट झालेला आहे, त्यामुळे हा पूर्ण रो परत सोडून द्यायचा. आपल्याकडे भरपूर सेल्स आहेत त्यामुळे खाली यायचं. मी खाली सेकंड रो आले, सेकंड रो मध्ये काय आहे तर इथे बघा, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे सप्लाय पण 1 आहे आणि डिमांड पण 1 आहे. तर इथं आपण काय केलं, 1 घेतलं. सो इथनं सप्लाय कम्प्लीट झाला, डिमांड सुद्धा काय झालेली, कम्प्लीट झाली. नेक्स्ट सेकंड सेल घेताना इथं डिमांड सप्लाय कम्प्लीट आहे, डिमांड आहे पण सप्लाय कम्प्लीट झालेला आहे, त्यामुळं हा परत रो सोडून द्यायचा. थर्ड रो ला आला, थर्ड रो ला काय झालेला आहे, डिमांड कम्प्लीट झालेली आहे पण सप्लाय आहे, डिमांड कम्प्लीट आहे पण सप्लाय आहे, त्यामुळे ह्या सेलमध्ये आपल्याला काही घेता येणार नाही. नेक्स्ट सेल घेतला, नेक्स्ट सेलमध्ये इथं आहे 10, इथं आहे 5, मिनिमम काय आहे 5, सो मिनिमम 5 इथं आपण घेतलं. हे 5 इथून कट करायचं आणि इथून मायनस करायचं, राहिले किती 5, 5 मायनस 5, 5. ठीक आहे, नेक्स्ट सेल सिलेक्ट केला, नेक्स्ट सेलमध्ये इथं आहे 3, इथं आहे 5, सो मिनिमम काय आहे 3, सो इथं मी 3 घेतला. इथून 3 कट करायचा आणि इथून 3 मायनस करायचा, मायनस केल्यानंतर जे काय सोल्युशन राहील ते सोल्युशन इथं घ्यायचं, किती राहिले 2. ठीक आहे, आणि लास्ट सेलमध्ये, लास्ट जेव्हा सेल आपण हे करणार तेव्हा तुमचा सप्लाय आणि डिमांड जो काय असतो तो सेमच राहतो. तो इथं 9 मध्ये इथं सप्लाय आहे 2 आणि डिमांड आहे 2, सो इथं आपण 2 घेतला. सो इथून 2 कॅन्सल झालं, इथून 2 कॅन्सल झालं. आता जो काही प्रॉब्लेम तुम्ही घेतलेला आहे तो प्रॉब्लेम तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता की बरोबर आहे का, म्हणजे रो वाईज आणि कॉलम वाईज जे काय आपण अलोकेशन केलेले आहेत, दॅट इज कॉल्ड एज अन अलोकेशन, जे काय अलोकेशन केलेले आहेत त्यांची ऍडिशन ही सेम आली पाहिजे. सो या रो मध्ये आपण एकच अलोकेशन केलेलं आहे 6, सो इथं सप्लाय 6 आहे. या रो मध्ये पण आपलं एकच अलोकेशन झालेलं आहे 1, सो सप्लाय किती दिला होता 1. या रो मध्ये बघा, 5 प्लस 3 प्लस 2 किती येतो 10, सो रो वाईज तर सगळा बॅलन्स आहे. सेम एज इट इज चेक कॉलम वाईज, 6 प्लस 1 7, डिमांड किती होती 7, सो आपण एक या सेलमध्ये आणि या सेलमध्ये अलोकेट केलेलं आहे. त्यानंतर सेकंड कॉलम मध्ये डिमांड किती होती 5 ची, 5 इथं अलोकेट झालेले. त्यानंतर थर्ड मध्ये 3 ची,
तो इथं अलोकेट झालेला आहे. आणि फोर्थ मध्ये टूचा तर टू इथं अलोकेट झालेले. ठीक आहे, तो आपले अलोकेशन जे काय आहेत ते काय झालेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत. या पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन जे काय आहे ते इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन यामध्ये काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. आता ते सोल्युशन कॅल्क्युलेट करताना काय करायचं, यामध्ये जिथं जिथं अलोकेशन झालेले आहेत अलोकेशन आणि सेल्सची व्हॅल्यू यांचं मल्टिप्लिकेशनची टोटल करायचे. तर इथं अलोकेशन झालेलं आहे, अलोकेशन आहे 6 आणि सेलची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे 6 × 2 प्लस नेक्स्ट घेतलं, इथं अलोकेशन झालेलं आहे अलोकेशन आणि सेल 1 × 1 प्लस नेक्स्ट 5 × 8 प्लस 15 × 3 प्लस 9 × 2. सो ह्याचं जे काय असेल ते सोल्युशन 12 + 1 + 40 + 45 + 18. सो याची जी काय टोटल येईल, सो दॅट इज अ टोटल इज अ सोल्युशन. सो याची टोटल येते 116. सो हे काय आहे, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड न इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमचं हे इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. या मेथडमध्ये कोणाला काही डाऊट आहे? मॅम अजून एक सम घेणार आहे का? हो ठीक आहे. सो सेम एज इट इज आपण नेक्स्ट सम घेऊ. एक्झाम्पल मध्ये सांगते परत एकदा. सो हा असा टेबल आहे आपला. आता मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला इथं काहीही दिलेलं असतं, फक्त आपल्याला ह्या सेल मध्ये सप्लाय आणि डिमांड जो काय तो अलोकेट करून प्रॉब्लेम जो काय आहे तो काय करायचा आहे, बॅलन्स करायचा. आता इथे दिलेला आहे वेअरहाऊस आणि इथे आहे फॅक्टरी. तो वेअरहाऊस पी क्यू आर एस अँड फॅक्टरीज आहेत ए बी सी. ओके, तो यामध्ये सेल्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 3, 4, 6, 3, 30, 3, 5, 7, 10, 50, 2, 6, 5, 7, 70 आणि डिमांड आहे 22, 41, 44 and 43. आता जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल तेव्हा प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा काय चेक करायचं आहे की दिलेला प्रॉब्लेम बॅलन्सिंग आहे की नाही, हे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. बॅलन्सिंग चेक करताना काय करायचं आहे, रो आणि कॉलम ह्याची जी काय ऍडिशन आहे ती काय आली पाहिजे, सेम आली पाहिजे. सो इथं जर रो वाईज ऍडिशन बघितली 30 + 50 + 70 = 150, सेम एज इट इज इथं 7, 8, 9, 10, 8, 8, 4, 4, 4 म्हणजे टोटल किती येते इथं 150. तो प्रॉब्लेम काय आहे, बॅलन्सिंग आहे. नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आहे त्यामुळे आपण पहिल्या सेल पासून स्टार्ट करायचं आहे, कोणताही दुसरा सेल घ्यायचा नाही. पहिल्यांदा कॉर्नरचा जो काय सेल असेल तिथूनच स्टार्ट करायचा आहे. तो पहिल्यांदा कॉर्नरच्या सेलमध्ये रो वाईज आणि कॉलम वाईज बघायचं. तर आपण हा सेल सिलेक्ट केलेला आहे
सो रो वाइज सप्लाय किती आहे 30 आणि कॉलम वाइज डिमांड किती आहे 22. जे मिनिमम असेल ते अलोकेट करायचं आणि मॅक्झिमम मधून तेवढी व्हॅल्यू मायनस करायची. सो मिनिमम काय आहे 22. सो मी तर 22 अलोकेट केलेला आहे. तर 22 पूर्ण अलोकेट झाल्यामुळे डिमांड इथला कम्प्लीट झालेला आहे. तो सप्लाय मधून तो काय करायचा मायनस करायचा. सो 30 - 22 किती येतं 8. इथं जे काय असेल ते सोल्युशन द्यायचं म्हणजे आपल्याला पुढे लक्षात येईल की आपल्याला अजून किती अलोकेशन करायचे. आता नेक्स्ट सेल सिलेक्ट केला. नेक्स्ट सेल मध्ये इथं सप्लाय पण आहे आणि डिमांड पण आहे. सो सप्लाय किती आहे 8 आणि डिमांड किती आहे 41. सो मिनिमम काय आहे 8. तो हा पूर्ण सप्लाय इथं काय केलेला आहे अलोकेट केलेला आहे. तो मॅक्झिमम मधून काय करायचा मायनस करायचा. सो 41 - 8 किती येतं 33. ओके सो नेक्स्ट सेल सिलेक्ट केला. तर सेकंड नेक्स्ट सेल मध्ये इथे डिमांड आहे पण सप्लाय काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. डिमांड आहे पण सप्लाय कम्प्लीट झालेला आहे. त्यामुळे इकडच्या पुढचा कोणताही सेल आपल्याला घेता येणार नाही किंवा हा रो घेता येणार नाही. सेकंड रो सिलेक्ट करायचा. तर सेकंड रो मध्ये हा एलिमेंट आपण सिलेक्ट केला. तर यामध्ये काय झालेलं आहे सप्लाय डिमांड कम्प्लीट आहे. सप्लाय आहे पण डिमांड कम्प्लीट आहे त्यामुळे ह्या सेलमध्ये अलोकेशन करता येणार नाही. नेक्स्ट सेल सिलेक्ट केला. नेक्स्ट सेल मध्ये किती आहे 50 आणि 33. सो मिनिमम काय आहे 33. तर हे पूर्ण 33 इथं आपण अलोकेट केले. सो जे 33 अलोकेट केले ते कट करायचे आणि 50 - 33. 50 - 33 किती येतं 70. ठीक आहे. सो नेक्स्ट सेल सिलेक्ट केला. नेक्स्ट सेल मध्ये इथे आहे 17 इथं आहे 44. सो 17 काय केलेले आहे इथं या सेलमध्ये आपण अलोकेट केले. इथं अलोकेट केले इथून 17 कट करायचे आणि इथून 17 मायनस करायचे. सो 44 - 17 किती येतं 27. त्यानंतर आपण पुढचा सेल सिलेक्ट केला. तर पुढच्या सेलमध्ये इथे सप्लाय कम्प्लीट झालेला आहे. डिमांड आहे पण सप्लाय कम्प्लीट झालेला आहे त्यामुळे आपल्याला पुढे घेता येणार नाही. खालचा सेल सिलेक्ट केला. यामध्ये डिमांड कम्प्लीट आहे. सो इथे बघा 5 मध्ये इथं आहे 27 इथं आहे 70. मिनिमम काय आहे 27. इथं आपण 27 काय केले अलोकेट केले. इथून 27 कट केले आणि इथून 27 काय केलेले मायनस केले. सो 70 - 27 = 43. लास्ट सेलमध्ये बघा सप्लाय पण काय आहे 43 आणि डिमांड पण काय आहे 43. सो 43 इथं अलोकेट केले इथून 43 गेले इथून 43 गेले. ठीक आहे. लास्टच्या जेव्हा सेलमध्ये तुम्ही हे करणार त्यावेळेस तुमचा सप्लाय आणि डिमांड हा सेमच पाहिजे. आता इथं जर आपण ऍडिशन घेतली तर रो वाईज आणि कॉलम वाईज जी काय ऍडिशन सप्लाय आणि डिमांडची आहे ती ऍडिशन काय आली पाहिजे सेम आली पाहिजे. सो इथं बघा 22 + 8 किती येतं 30 33 + 17 = 50 27 + 43 = 70 चेक कॉलम वाईज 22 8 + 33 = 41 17 + 27 = 44 अँड 43. सो हा प्रॉब्लेम काय झालेला आपल्या इथं कम्प्लीट झालेला आहे. तर यामध्ये फायनली काय करायचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. इनिशियल बेसिक प्रिन्सिपल सोल्युशन. तर हे सोल्युशन काढताना सेम एज इट इज अलोकेशन आणि सेल यांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. सो 3 × 22 + 8 × 4 + 5 × 33 + 7 × 17 + 27 × 5 + 43 × 7. सो ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून जर टोटल केली तर सोल्युशन येतं 818. तुम्ही सोल्युशन चेक करा. सो सोल्युशन इज 818. सो दॅट इज अ नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड. समजले कुणाला यामध्ये डाऊट? सो ही झाली फर्स्ट मेथड नॉर्थ वेस्ट
फॉरनर मेथड. आपण नेक्स्ट सेकंड मेथड स्टडी करणार आहोत, दॅट इज मॅट्रिक्स मिनिमा मेथड. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिस्ट कॉस्ट मेथड. या मेथडलाच काय म्हटलं जातं? ओके, सो मी यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम देते सॉल्व्ह करायला. सो प्रॉब्लेम घ्या. फोर्टीन ट्वेंटी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह थर्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह एट थर्टी फाईव्ह थ्री फिफ्टी फाईव्ह फिफ्टीन सिक्स्टीन फोर सेवन सिक्स थर्टीन. ओके, सो सॉल्व दिस प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम काय करा, तुम्हाला सॉल्व्ह करायला घ्या. काय डाऊट असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करू, पण प्रॅक्टिस करा. इझी आहे, कारण तुम्हाला ज्या काय पुढच्या मेथड स्टडी करायचे त्यामध्ये तुम्हाला हे अलोकेशन्स करायचेच आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये तुम्हाला अलोकेशन्स हे करावेच का. ठीक आहे, तर मी हेच एक्झाम्पल काय करते नेक्स्ट मेथडमध्ये घेते. एकच एक्झाम्पल तुम्ही चारही मेथडमध्ये सॉल्व्ह करू शकता, असं नाही की ह्याच्यासाठी वेगळं वगैरे. कारण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सेम एज इट इज राहणार आहे, फक्त कंडिशन काय चेक करायची की तो काय पाहिजे, बॅलन्सिंग पाहिजे. बॅलन्स आपण अनबॅलन्स पण एक प्रॉब्लेम बघणार आहोत, की जेणेकरून प्रॉब्लेम जर अनबॅलन्स असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, डमी रो किंवा कॉलम ऍड करावा लागतो. तो डमी रो आणि कॉलम जो काय तो कसा ऍड करायचा काय करायचा, त्याच्यासाठी आपण तसे पण एक एक्झाम्पल काय करणार आहोत त्यामध्ये घेणार आहोत. सो मी नेक्स्ट मेथड स्टार्ट करते. मॅट्रिक्स मिनिमा मेथड. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज अन लिस्ट कॉस्ट मेथड. ठीक आहे, मॅट्रिक्स मिनिमा किंवा लिस्ट कॉस्ट. आता जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सेम एज इट इज असणार आहे. जो काही ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम आहे त्यामध्ये तुम्हाला सप्लाय आणि डिमांड दिला असतील. पहिल्यांदा चेक करायचा की प्रॉब्लेम काय पाहिजे, बॅलन्सिंग पाहिजे. सो सप्लायची आणि डिमांडची जर टोटल केली तर इथं किती येतं, थर्टी. आणि इथून जर ऍडिशन केली तर इथं पण आपल्याला काय मिळतं, थर्टी. सो प्रॉब्लेम काय आहे, हा बॅलन्सिंग प्रॉब्लेम आहे. सो आता यामध्ये काय करायचं, लिस्ट कॉस्ट किंवा मॅट्रिक्स मिनिमा. नॉर्थ वेस्ट मध्ये आपण काय केलं होतं, कॉर्नर पासून स्टार्ट केला होता. आता या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं, ओव्हरऑल जो काय तुमचा सेल आहे सप्लाय आणि डिमांड सोडून, ओव्हरऑल जो काय सेल आहे त्या सेल मधला मिनिमम सेल सिलेक्ट करायचा. आता ह्या पूर्ण टोटल प्रॉब्लेम मध्ये मिनिमम सेल किती आहे बघा, थ्री. जिथं मिनिमम असेल ना तिथून स्टार्ट करायचा. तर मिनिमम थ्री आहे, थ्री पेक्षा मिनिमम व्हॅल्यू या सेलमध्ये कोणतीच नाहीये. सो इथं आपल्याला फर्स्ट अलोकेशन इथं करायचंय थ्री मध्ये. सो थ्री मध्ये फर्स्ट अलोकेशन करताना सेम एज इट इज रो वाईज आणि कॉलम वाईज चेक करायचं. आता इथं आहे 16 आणि इथं आहे 7. तर मिनिमम काय आहे, 7. तो 7 इथं आपण अलोकेट केलं, इथून 7 कट करायचं आणि इथून 7 काय करायचं, मायनस करायचं. किती राहणार आहे इथं, 9 ना, 16 मायनस 9. ओके, पुढे
नेक्स्ट मिनिमम वैल्यू कोणती आहे? नेक्स्ट मिनिमम वैल्यू आहे 5. ओके, 5 पेक्षा मिनिमम काही नाहीये. सो इथून स्टार्ट करायचं परत. इथं आहे 6 आणि इथं आहे 13. सो इथं अलोकेट केले 6, इथून 6 कॅन्सल केले आणि इथून 6 काय केले, मायनस केले. तर इथं राहिले किती? 7. ओके, नेक्स्ट नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू. नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू 14. ओके, तो 14 हे करायला आपल्याकडे सप्लाय कम्प्लीट झालेला आहे. डिमांड आहे पण सप्लाय कम्प्लीट झालेला आहे, त्यामुळे 14 हा सेल आपल्याला सिलेक्ट करता येणार नाही. नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू 15. ओके, सो 15 मध्ये इथे 9 आहे, इथे 7 आहे. तो अलोकेट किती करणार? 7. 7 कट करा, इथून 7 मायनस करा. त्यानंतर 15 नंतर नेक्स्ट मिनिमम सेल आय थिंक 25 ना? येस मॅम. हा 25. आता इथं बघा, 25 काय झालेला आहे, 2 टाइम्स आलेला आहे. मग पहिल्यांदा इथं करायचं का इथं करायचं? जेव्हा एखादा सेल जास्त वेळा रिपीट झाला असेल त्याच व्हॅल्यूचा, मिनिमम व्हॅल्यूचा, तरी काय करायचं? सिरियली जायचं. सिरियली म्हणजे पहिल्यांदा या रोचा नंबर येतो, नंतर सेकंड रो आणि त्यानंतर थर्ड रो. तर कारण तुम्ही जर सिरियली नाही गेला, मध्येच जर अलोकेशन केलं, तर मग व्हॅल्यू काय होते, सोल्युशन जे काय आहे ते सोल्युशन चुकू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, जेव्हा मिनिमम व्हॅल्यू आपण सिलेक्ट करतो, जर रिपीटेड मिनिमम व्हॅल्यूज असतील तर सिरियली जी व्हॅल्यू फर्स्ट येईल त्या व्हॅल्यू मध्ये पहिल्यांदा अलोकेशन करून घ्यायचं. तो 25 ही जी काय आहे फर्स्ट रो मध्ये, ह्या व्हॅल्यू सिरियली फर्स्ट येते, तर इथं आपल्याला अलोकेशन करायचं आहे. पण इथं अलोकेशन करण्यासाठी सप्लाय आणि डिमांड कम्प्लीट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला हा 25 सिलेक्ट करता येणार नाही. सेकंड 25 चेक केला तर सेकंड 25 मध्ये डिमांड कम्प्लीट आहे, सप्लाय आहे पण डिमांड कम्प्लीट आहे, त्यामुळे आपल्याला 25 सेल घेता येत नाहीये. 25 सोडून नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू आहे 35. 35 पण 2 टाइम्स आलेला आहे, इथे आहे 35, इथे आहे 35. सो 35 मध्ये हा 35 जो काय सेकंड रो मध्ये आहे तो फर्स्ट नंबर आहे, तो यामध्ये आपल्याला अलोकेशन करायचे आहे, कारण इथे सप्लाय पण आहे आणि डिमांड पण आहे. सो इथे सप्लाय किती आहे, सॉरी डिमांड आहे 6. सो 6 मिनिमम आहे, अलोकेट केले, 6 कॅन्सल केले आणि 6 मायनस केले. त्यानंतर नेक्स्ट 35 ला जायचं. नेक्स्ट 35 मध्ये सप्लाय पण आहे, डिमांड पण आहे. सप्लाय किती आहे? 2 आणि डिमांड किती आहे? 4. सो मिनिमम आहे 2, सो इथं 2 अलोकेट करा, 2 कॅन्सल करा आणि 2 मायनस करा, इथं राहिले 2. 35 नंतर नेक्स्ट मिनिमम सेल 35 नंतर 45. ओके, 45 साठी सप्लाय डिमांड दोन्ही पण कम्प्लीट झालेले आहे, त्यामुळे 45 घेता येणार नाही. 45 नंतर आहे बघा 55. 55 मध्ये पण इथं हे कम्प्लीट झालेलं आहे, डिमांड कम्प्लीट आहे, सप्लाय आहे पण डिमांड कम्प्लीट झाले, 55 घेता येत नाही. नेक्स्ट 65 सिलेक्ट केला, तर 65 मध्ये 2 आहेत, इथे 65 आहे, इथे सिरियली हा 65 तुमचा फर्स्ट येतो. सो इथं किती आहे? 2 आणि इथं किती आहे? 2. इथं 2 आपण आलो केले, इथून 2 केले, इथून 2 गेले, इथं तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे? कम्प्लीट झालेला आहे. क्रॉस चेक पण करा, सप्लाय आणि डिमांडची जी काही टोटल आहे ती टोटल काय आली पाहिजे? सेम आली पाहिजे. सो रो वाईज जर आपण बघितलं तर बघा, इथं आहे 6, 6 प्लस 2 8, 7 प्लस 7 14, 14 प्लस 2 16. कॉलम वाईज 2 प्लस 2 4, 7 6 आणि 6 प्लस 7 इज 13. सो इथं काय झालेलं आहे? अलोकेशन कम्प्लीट झालेले आहेत. आता सेम एज इट इज काय करायचं? इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन काढायचं. इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन जिथं अलोकेशन आहेत, अलोकेशन आणखीन जे काय आपलं सेल असेल त्यांच्या मल्टिप्लिकेशनची टोटल. थर्टी वन थर्टी
नेक्स्ट का है तो 210, 70, 21, 105. In case you guys will be total. चेक करा टोटल बरोबर आहे का. सो हे झाले मॅट्रिक्स मिनिमा मेथड. सो दोन्ही मेथड मध्ये डिफरन्स काय आहे तर मॅट्रिक्स मिनिमा मेथड मध्ये मिनिमम सेल पासून सिलेक्ट करायचं आहे आणि नॉर्थवेस्ट मध्ये फर्स्ट कॉर्नर पासून किंवा पहिल्या कॉर्नर पासून काय करायचं आहे अलोकेशन करायला स्टार्ट करायचं आहे. मॅट्रिक्स मिनिमा मध्ये मिनिमम सेल पासून सिलेक्ट करायचं. एखादं सेल मिनिमम असेल पण सप्लाय किंवा डिमांड जर कम्प्लीट झाली असेल तर नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करायची. अशा मिनिमम व्हॅल्यू सिलेक्ट करत शेवटी तुमची अशी एक व्हॅल्यू येईल की ज्यामध्ये सप्लाय आणि डिमांड काय असतील सेम असतील त्यामध्ये अलोकेशन होतील. आणखीन एक तुम्हाला किती अलोकेशन करायचे आहेत हे पण तुम्ही बघू शकता. म्हणजे आता यामध्ये आपल्या प्रॉब्लेम मध्ये टोटल किती 6 अलोकेशन झालेली आहेत. मग ही 6 जी काय अलोकेशन आहेत ह्या 6 अलोकेशन मध्ये तुमचा प्रॉब्लेम काय झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे. याच्यासाठी एक जनरल फॉर्म्युला आहे की एम प्लस एन मायनस वन. एम प्लस एन मायनस वन म्हणजे मॅट्रिक्स मध्ये काय असतात एम मीन्स नंबर ऑफ रोज अँड एन मीन्स नंबर ऑफ कॉलम्स. सो इथं आपले टोटल रोज किती आहेत टोटल रोज 3 आहेत आणि टोटल कॉलम्स किती आहेत 4. 3 + 4 - 1 = 6. तो दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये काय होणार आहे तुमचे 6 अलोकेशन होणार आहे. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असं असतं की जसं आपण पहिला प्रॉब्लेम घेतला होता इथं व्हॅल्यू 1 होती इथं कुठे तर व्हॅल्यू 1 होती आणि ती डायरेक्ट आपण अलोकेट केली. त्यामुळे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये असं होऊ शकतं की एखादा अलोकेशन कमी होऊ शकतं. पण मोस्टली काय असतं तर तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे हा असाच आहे 6 3 रोज अँड 4 कॉलम्सचा. त्यामुळे मॅक्झिमम जे काही अलोकेशन असतील ती मॅक्झिमम अलोकेशन तुमची 6 होतील आणि 6 अलोकेशन मध्येच तुमचा जो काही ओव्हरऑल प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कम्प्लीट होतो. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जो काही प्रॉब्लेम तुम्ही अलोकेट केलेला आहे तो क्रॉस चेक पण करा की रो वाईज आणि कॉलम वाईज जी काही आपली ऍडिशन आहे अलोकेशनची ती अलोकेशन तुमची सप्लाय आणि डिमांड एवढी आली पाहिजे. ओके सो या टाईप मधलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क साठी देते. So, next, five, two, four, three, four, eight, one, six, four, six, seven, 5. Ita hai 22, 15, 8, 7, 12, 17, 9. ठीक आहे. सो जर टोटल केली तर टोटल काय येते 45. टोटल येते 45. तर आता आपण इथं अलोकेशन करू. पहिल्यांदा मिनिमम काय आहे मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे यामध्ये. यामध्ये बघा मिनिमम व्हॅल्यू आहे 1. इथं आहे 15 इथं आहे 17. सो 1 इथं येईल 15 इथून 15 मायनस होतील. 1 नंतर मिनिमम व्हॅल्यू आहे 2 रिपीट आहे का नाही. सो 2 इथं आहे 22 इथं आहे 12. सो इथं 12 अलोकेट केले 12 कट केले 12 मायनस केले
टू नंतर नेक्स्ट मिनिमम वैल्यू आहे थ्री, नेक्स्ट मिनिमम वैल्यू आहे थ्री, इथे आहे नाइन, इथे आहे टेन, सो नाइन अलोकेट केले, नाइन कट करा, नाइन माइनस करा, थ्री नंतर नेक्स्ट मिनिमम वैल्यू आहे फोर, फोर जो का है तो थ्री टाइम्स आलेला आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, तो हा फोरचा नंबर पहिल्यांदा आहे, सो इथं आपण अलोकेट करू, इथं आहे वन, इथं आहे टू, तर किती करणार वन, इथून वन कॅन्सल केले, इथून वन मायनस केले, त्यानंतर नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू इथली फोर आहे, पण इथं घेताना आपला सप्लाय कम्प्लीट झालेला आहे त्यामुळे हा फोर घेता येणार नाही, नेक्स्ट फोर सिलेक्ट केला, त्या फोरमध्ये इथं आहे सेवन, इथं आहे एट, तो इथं सेवन अलोकेट केले, सेवन कट केले, सेवन मायनस केले, फोर नंतर नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू आहे फाईव्ह, फाईव्ह इथे आहे आणि इथे आहे, फर्स्ट हा सेल येतो पण इथं डिमांड कम्प्लीट असल्यामुळे हा फाईव्ह सिलेक्ट करता येत नाही, नेक्स्ट फाईव्ह घेतला, सो नेक्स्ट फाईव्ह मध्ये इथं काय आहे डिमांड कम्प्लीट आहे, सप्लाय आहे पण डिमांड कम्प्लीट आहे त्यामुळे आपल्याला फाईव्ह घेता येत नाही, नेक्स्ट मिनिमम व्हॅल्यू आहे फाईव्ह नंतर सिक्स, सिक्स पण टू टाइम्स रिपीट झालेला आहे, सो ह्या सिक्स चेक केला तर इथं सप्लाय कम्प्लीट आहे त्यामुळे हा सिक्स सिलेक्ट करता येणार नाही, ह्या सिक्स मध्ये पण काय आहे डिमांड कम्प्लीट आहे त्यामुळे हा पण सिक्स घेता येणार नाही, सप्लाय आहे पण डिमांड नाही, त्यानंतर सिक्स नंतर सेवन चेक केला तर इथं सेवन मध्ये बघा इथं आहे वन आणि इथं आहे वन, सो इथं आपण वन अलोकेट केला, ठीक आहे, सो टोटल ट्रान्सपोर्टेशन आपले झालेले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि याच्यानंतर याचं जे काय असेल ते सोल्युशन, ओके, सो इथं आपल्या दोन मेथड्स काय झालेल्या आहेत कम्प्लीट झालेल्या आहेत, पहिली आहे नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड, हेच एक्झाम्पल तुम्ही नॉर्थ वेस्ट मध्ये पण सॉल्व्ह करा, प्लस मायनस थोडा, मला डाऊट आहे, बोला ना मॅम, एटच्या आता हे जे क्यू क्यू वाले जो कॉलम आहे तिथे एटच्या जागेवरती फोर असला असता तर मग कसं केलं असतं, म्हणजे कोणतं आधी घेतलं असतं, एटच्या जागी इथं फोर सिरियली नंबर पहिल्या सिरियली म्हणजे आता सिरियली म्हणताना आपण असा रो घेतो ना, हा रो आणि हा रो,